नमस्कार मित्रांनो, तर आपलं स्मार्ट इंडियन फार्मर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की 6 इंचीचं लिकेज नवीन पद्धतीनं कसं काढायचं. बघा तुम्हाला किती फक्त उकरलेलं किती दिसतंय, फक्त 1-2 फूट उकरलेला आहे, 2 फूट उकरलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला दिसतंय. बघा तमा तुम्हाला रिटर्न कॅमेरा दाखवतो, 2 फूट उकरले आहे तर तुम्हाला दाखवतो. बघा हो इथं होल दिसतंय, बघा होतं इथं पाईपलाईनला हो इथं होल पडलेला आहे आणि त्याचं लिकेज कसं काढायचं हे तुम्हाला दाखवणार आहे मी. नमस्कार मित्रांनो, तर तुम्हाला दाखवतोय. बघा ती पहिल्यांदा तुम्हाला दाखवलं होतं, तर याच्यामध्ये आपण काय केलंय, ही 6 20 mm ची रबराचं बूच बसवलंय कारण ती पॅक होण्यासाठी. तर आणि ह्याला आपण काय करणार आहे, आता सोल्युशन आहे. तर हे आपल्याला तुम्हाला कुठं पाहिजे तिथं तुम्हाला ही सेवा भेटणार आहे, कुठं पाहिजे तिथं तुम्हाला लिकेज काढून दिलं जाणार आहे. तर ही कसं लिकेज काढायचं हे सगळं सोल्युशन ही तर तुम्हाला दाखवणार आहे. बघा आता सगळी माहिती याच्यावर तुम्हाला दाखवतो, तर तुम्ही बघा आता. अशा पद्धतीनं जे काय सगळं जे लागतंय ते सगळं तुम्हाला इथं दाखवणार आहे. बघा बघा ही तुम्हाला दिसतंय ती काय आहे, बघा ही मॅट आहे. ही मॅट काय करायचं, पहिल्यांदा जेवढं आपल्याला लागतंय तेवढं तुम्हाला ते जेवढं आपल्या त्या लिकेज काढण्यासाठी लागतंय थोडक्यात. ते जी प्लॅस्टिकची वेल्डिंग आपला जसा PVC पाईपला असतं त्या पद्धती, हां प्लॅस्टर केल्यावर तशी तशा पद्धतीने तुम्हाला ही सगळी माहिती दाखवणार आहे. आणि त्याचं सगळं जी पूर्ण जी व्हिडिओ आहे ती तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि याचं सोल्युशन आहे ना, ती मिक्स काय काय करायचं बघा, ही सगळ्या जी त्यांनी आणलेलं आहे सगळं साहित्य. तर ही त्यासाठी लागणारा जी कच्चा माल आहे, थोडक्यात PVC लिकेज पाईपलाईनचं लिकेज काढण्यासाठी जे कच्चा माल असतो त्याचं ते जे ह्या जे काही आहे तो माल ते तयार करतात. हे बघा आता तुम्हाला दाखवतो. आणि तुम्हाला माळशिरस तालुक्यात कुठं पण, माळशिरस आणि पंढरपूर तालुक्यात कुठंही तुम्हाला ही सर्व्हिस भेटणार आहे. तर याची जे काय चार्ज आहे तर तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवट त्यांच्याकडून तुम्हाला विचारणार आहे की 2 इंचीला किती काढतात, 3 इंचीला, 4 इंचीला, अगदी 1.5 ते 2 फुटामध्ये लिकेज काढायचं आहे. तुमचा कितीही पाईप जरी फुटलेला असला तरी अगदी अडचणीच्या काळात काय कसं असतं, आपण जे मोठ्या मोठ्या आपल्या नदीवरनं ही पाईपलाईन असते त्या मग काय शेतकरी जास्त उकरू देत नसतं की थोडंच उकरा आपलं आणि जास्त उकरू देत नाही, तर त्यावेळेस आपल्याला काहीच पर्याय नसतो. अशा वेळेस काय करायचं, तर ही PVC जी वेल्डिंग असते, थोडक्यात वेल्डिंग म्हणायचं, प्लॅस्टिक पाईपला जी वेल्डिंग आहे तर त्या वेल्डिंगनं थोडक्यात अगदी 1.5 फूट उकरून फक्त याचं लिकेज पूर्ण काढलं जातं. तर याची तुम्हाला जर सगळं यांचा नंबर ही तुम्हाला मी देणार आहे शेवटी, फक्त तुम्ही थोडी तुम्ही बघा आता फक्त याचं कसं आहे मिक्सिंग वगैरे तुम्हाला दाखवतो. बघा हो काही चालू झालेला आहे. ही काय आहे नेमकं, ही रेजन आहे. रेजन पहिल्यांदा रेजन टाकलं आणि ही दुसरं काय काय म्हणायचं याला, याला आर्नर म्हणायचं. आर्नर ही कशा प्रमाणात टाकायचं बघा, ते टाकते ते त्यांचं प्रमाण असतं साधारणपणे. ह्याचं प्रमाण आहे बघा, ही लिक बरोबर जास्त कमी अजिबात होऊ द्यायचं नाही, ह्याचं एक प्रमाण असतं. ह्या प्रमाणात फक्त टाकायचं. आणि हे काय आहे तिसरं, कोबारा आहे. कोबारा बघा तुम्ही वाळवत, बघा ही तुम्हाला सगळी माहिती यांच्याकडून दिली जाते. या आणि जनला अशा पद्धतीनं जनला लिकेज काढायचं आहे त्यांनी फक्त संपर्क करायचा, त्यांचा मोबाईल नंबर तुम्हाला मी शेवटी देणार आहे. तर आपल्याला माळशिरस तालुका आणि पंढरपूर तालुक्यात अगदी कुठंही रितसर मापामध्ये लिकेज काढून घेतलं जा लिकेज काढून दिलं जाईल अगदी थोडक्यात. तुम्ही फक्त काय करायचं, एवढं उकरून ठेवायचं, यांना कॉल करायचा, ही येऊन ह्यांची काढून जातील, बाकी तुम्ही काय करायचं नाही. सगळं ह्यांच्यापाशी असणारा कच्चा माल ही सगळं तुम्हाला त्यांची ती करून देणार आहे. ती बघा ती त्यांचं चालू आहे काम. त्याला काय म्हणायचं,
त्याला मॅट म्हणायचं, जाळी सारख्याला मॅट म्हणायचं। ही तुम्हाला असं चिरलेलं, ही आता तिथं कसं तोटीचं लिकेज होतं, तर तुम्हाला दुसऱ्या पद्धतीत म्हणलं तर पूर्ण चिरलेल्या पाईपचं लिकेज काढलं जातं, किंवा साकीट असते त्यामधनं पाणी जात असलं, फुटलेला असला पाईप, त्या पद्धतीनं तुमचं कसलं जरी लिकेज असलं तरी लिकेज काढून दिलं जातं। ह्याला फक्त काय करायचंय, मॅट आतन ती जे सोल्युशन लावायचं आणि मॅट फक्त चिटकावायचंय, ह्याच्यामध्ये दुसरं काय नाही, फक्त व्यवस्थित ती फक्त लागलं पाहिजे आणि व्यवस्थित त्याचं सोल्युशनचं योग्य प्रमाणात ती सोल्युशन लावलं की ते बोध बरोबर ती का ॲटोमॅटिक पॅक घेतलं बसलं जातं। बघा ह्या अशा किती पट्ट्या लावायच्या, ही तुम्ही बघा अगदी सोप्या पद्धतीच आहे, असं काय त्यात जास्त ही नाही। फक्त ते पहिल्यांदा सोल्युशन लावायचं आणि परत ती मॅट चिटकावायचं वरनं, असे एक चार थर दिलं जातात त्याच्यावर, आणि आग अगदी ते फक्त एक तीन चार पाच तास चार ते पाच तास वाळू द्यायचं, आणि परत अजिबात लिकेज होत नाही। तुम्ही ह्याच्यावर काही जरी केलं तर एकदम फिक्स असं एक नंबर त्याचं वरणं कवर होतं, अजिबात त्याच्यामध्ये कायसुद्धा होत नाही। फक्त 10 ते 15 मिनिटात हे लिकेज निघलं जातं, बघा 15 मिनिटं भरपूर झाली याला झाले म्हणा। अशा पद्धतीने लिकेज पूर्ण झालेलं आहे बघा आपलं। तर तुम्हाला ही ह्यांना मी विचारणार आहे की किती इंच लिकेज, किती तुम्ही 3 इंच लिकेज कितीला काढत आहे? 500 रुपये। बरं, 4 इंची? 700 रुपये। 5 इंची? 1000 रुपये। अशा पद्धतीने लिकेज काढलं जातं बघा। तुम्हाला जर कोण माहिती जर कोणाला पाहिजे असलं तर यांचा नंबर देतो शेवटी, आणि तुम्ही ती सांगा ह्यांना।